आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त भाजप केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना मतदारांपर्यंत आणणार. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपतर्फे शिरोळ नगरपालिका निवडणुकीत ही प्रभागानुसार योग्य आणि समस्यांची जाण असणारे उमेदवार दिले आहेत. प्रभाग 4 अ मधून सौ सुनीता विजय आर्गे आणि प्रभाग 4 ब मधून अविनाश उर्फ पांडुरंग माने हे भाजपातर्फे निवडणूक लढवत आहेत. प्रभाग 4 मध्ये नागरी सुविधांचा चांगलाच अभाव आहे. गेल्या 15 वर्षात या प्रभागाचा विकास तर दूरच, पण आवश्यक त्या नागरी सुविधाही वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे प्रभागातील जनता आता भाजपासारख्या विकसनशील पक्षावर भिस्त ठेवून असल्याचं चित्र प्रभागात पाहायला मिळतंय. भाजपानेही या प्रभागात सौ सुनीता आर्गे आणि अविनाश माने असे दोन सक्षम उमेदवार उभे केले आहेत. त्यांना या प्रभागातील समस्यांची जाण आहे आणि पक्षाच्या माध्यमातून सर्व नागरी समस्या सोडवून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय गाठण्यासाठी या उमेदवारांनी मतदारांना आपली भूमिका पटवून देण्याचं काम प्रचार दरम्यान जोमानं सुरू ठेवलंय. आजपर्यंत प्रभागातील दुर्लक्षांमुळे मोठ्या प्रमाणातील नागरी समस्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजपालाच मत द्या असं आवाहन प्रचारादरम्यान या उमेदवारांसह भाजपाचे अनेक नेते कार्यकर्ते करत आहेत. महानकर न्यूजसाठी शिरोळच्या प्रभाग 4 मधून संदीप इंगळे. प्रभाग 4 मधून नगरसेवक पदासाठी उभा राहिलेला आहे. नगराध्यक्ष पदासाठी माननीय श्री पृथ्वीराज यादव उभे असून मागास ओबीसी गटातून सुनीता आर्गे या ठिकाणी उभे आहेत. प्रभाग क्रमांक 4 मधून सर्व मतदारांनी आम्हाला कमळ या चिन्हापुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावा अशी कळकळीची विनंती करतो. नमस्कार. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 मध्ये उमेदवार पृथ्वीराज यादव दादा आणि नगरसेवक पदाचे उमेदवार माने दादा आणि आमच्या आर्गे वहिनी यांच्या प्रचारार्थ आज सगळ्या महिला उत्सुक पद्धतीने या ठिकाणी आलेल्या आहोत. मी सर्व नागरिकांना आवाहन करते की कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावे, कारण गावाचा आणि प्रभागाचा विकास करायचा असेल तर सक्षम असे उमेदवार या ठिकाणी भाजपने दिलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावे.